मित्रांनो नमस्कार, दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं पुनश्च स्वागत. आपण पाहू तीव्र दिव्यांगत्वासंदर्भात जिल्हास्तरावर समिती गठीत करण्याबाबतचा शासन निर्णय. तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, तसेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती घेऊया. जे तीव्र दिव्यांगत्व ज्यांचं आहे त्यांना कोणत्या उपाययोजना सोयीसवलती राबवायच्या आहेत यासाठी ही जिल्हास्तरावर माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत करायची आहे. चला तर मग हा शासन निर्णय पाहू. केंद्र शासनाच्या दिव्यांगजन अधिकार संशोधन नियम 2019 अधिसूचित केल्यानुसार लक्षणीय दिव्यांगत्व संदर्भात जिल्हास्तरावर मूल्यांकन मंडळ गठीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 8 सप्टेंबर 2023. वाचा एक शासन निर्णय दिनांक 18/9/2018. दोन उपसंचालक आरोग्य सेवा रुग्णालय यांचे पत्र दिनांक 1 सप्टेंबर 2023. प्रस्ताव. प्रस्तावना. केंद्र शासनाच्या दिव्यांगजन अधिकार संशोधन नियम 2019 अधिसूचित केल्यानुसार लक्षणीय दिव्यांगत्व संदर्भात राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये मूल्यांकन मंडळ गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय. केंद्र शासनाच्या दिव्यांगजन अधिकार संशोधन नियम 2019 अधिसूचित केल्यानुसार लक्षणीय दिव्यांगत्व संदर्भात राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये खालीलप्रमाणे जिल्हास्तरावर मूल्यांकन मंडळाचे गठन करण्यात येत आहे. एक जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय अध्यक्ष. दोन जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद मुंबई शहर उपनगर या जिल्ह्याकरिता सहायक आयुक्त समाज कल्याण सदस्य. तीन पाच पुनर्वसन विशेषतज्ज्ञ औषध आणि पुनर्वसन चिकित्सक किंवा अस्थिरोगतज्ज्ञ, कान नाक घसातज्ज्ञ, नेत्रशल्य विशेषतज्ज्ञ, सामान्य चिकित्सक जर लाभार्थी 18 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा असेल किंवा बालरोगतज्ञ 18 वर्षाखालील लाभार्थ्याकरिता मनोविकारतज्ञ सदस्य. चार व्यवसाय उपचारतज्ज्ञ अथवा वाचा उपचारतज्ञ अथवा मानसोपचारतज्ञ अथवा भौतिक उपचारतज्ञ आवश्यकतेनुसार सदस्य. पाच अध्यक्ष यांना आवश्यक वाटेल असे अनेक अन्य विशेषतज्ज्ञ सदस्य. सहा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य सचिव. मूल्यांकन मंडळाचे कार्य. एक सदर मूल्यांकन मंडळ लक्षणीय दिव्यांगत्व असणारी व्यक्तीने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत किंवा संस्थेमार्फत त्यास उच्च आधाराची गरज असल्याने आधार मिळावा म्हणून केलेली विनंती अर्जावर कारवाई करेल. दोन सदर मूल्यांकन मंडळ उच्च आधाराची गरज असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस मूल्यांकनाकरिता निमंत्रित करेल आणि जर आवश्यकता असेल तर वैद्यकीय तपासणी करेल. तीन सदर मूल्यांकन मंडळ खालील नमूद तक्त्यातील अ ते उ मुद्द्याच्या आधारे गुणांकन करेल. अ शारीरिक दिव्यांगत्वाची तीव्रता 25 गुणाच्या मर्यादेत. ए 40-59% 15% 15 गुण. बी 60-79% 20 गुण. सी 80-100% 25 गुण. आ मानसिक विकासात्मक दिव्यांगत्वाची तीव्रता दिव्यांग व्यक्तीच्या निर्णय क्षमतेस बाधा करणारी. ए 40-59% 15 गुण. बी 60-79% 20 गुण. सी 80-100% 25 गुण. ई दिव्यांग व्यक्तीला दैनिक जीवनमानात येणाऱ्या बाधांची तीव्रता 25 गुणांच्या मर्यादेत. एक ए स्नान, दात घासणे, केस उंचरणे, कपडे घालणे इतर 10 गुण. बी शौचालय स्वच्छता, शौचालयात जाणे, स्वतःचा हात धुणे, परत येणे
10 गुण कार्यात्मक गतिशीलता, कार्य करण्याची क्षमता, अंथरुणावर झोपणे आणि उठणे, खुर्चीवर बसणे आणि उठणे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करताना इतर कामे करणे. 10 गुण डी स्वतःच्या हाताने जेवणे, यामध्ये स्वयंपाक करण्याचा समावेश नाही. 5 गुण ई वाहतूक दळणवळण उपकरणे वापरण्याच्या दृष्टीने सुरक्षा उपाय योजना करणे व उपकरणे न हरविणेबाबत काळजी घेणे, याबाबतची अकळणीय क्षमता. 5 गुण ऊ आरोग्याची काळजी घेण्याबाबतची असुविधा किंवा आरोग्याच्या गरजा व पुनर्वसन याकरिता आधार. 5 गुण व्यवस्थेबाबतच्या पायाभूत सुविधांमध्ये असणारे अडथळे. 5 गुणांच्या मर्यादेत ऊ आर्थिक सामाजिक स्थिती. 5 गुणांच्या मर्यादेत APL 0 गुण, BPL 5 गुण. 4 सदर मूल्यांकन मंडळवरील मुद्दा क्रमांक 3 निर्धारित 100 गुणांपैकी 60 गुण प्राप्त करणाऱ्या कोणत्याही लक्षणीय दिव्यांग व्यक्तीची उच्च आधाराची गरज मिळण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडे शिफारस करेल. 5 सदर मूल्यांकन मंडळवरील मुद्दा क्रमांक 1 प्राप्त झालेल्या अर्जावर 90 दिवसाच्या आत प्राधिकरणाकडे शिफारस करण्याची कारवाई करेल. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतक क्रमांकासह उपलब्ध असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. शिवदास महादेव धुळे सीम धुळे उपसचिव महाराष्ट्र शासन प्रत सर्व सन्माननीय महोदयांना या शासनाचा सर्व लक्षणीय दिव्यांगत्व किंवा तीव्र दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा व आपल्या जिल्हा शल्यचिकित्सकाकडे यासाठी पाठपुरावा करावा.